नमस्कार सुधाज फूड रेसिपीमध्ये सध्या आपण डब्यासाठी पटकन होणाऱ्या साध्या सोप्या अशा भाज्यांची सिरीज पाहत आहोत त्यामध्येच आज आपण पाहणार आहोत कोबीची भाजी जी खूप पटकन होते आणि डब्यात खूप छान लागते खायला तर याची अतिशय साधी सोपी रेसिपी आहे यासाठी पहिल्यांदा आपण कढईमध्ये डावभर तेल घ्यायचं आहे तेल तापलं की त्यामध्ये मोहरीचे दाणे आणि ते छान तडतडले की गॅस बारीक करायचा आणि मग त्यामध्ये एक पाव चमचा जिरे थोडेसे चोळून घालायचे म्हणजे छान फुलतात आणि मग त्यामध्ये एक चमचाभर हळद पावडर एक पाव चमचा हिंग पावडर आणि लगेचच याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत ते आपण परतून घेऊयात आणि आलं किसून घेतलेलं आहे एक बोटभर ठेचून घेतलं तरी चालेल आणि हे छान थोडंसं परतून घ्यायचं आहे म्हणजे तिखटपणा कमी होतो मिरचीचा मग त्यामध्ये आपण चिरलेला कोबी घालूयात कोबी छान लांब लांब कापून घेतला आहे म्हणजे पटकन चिरला जातो आणि असा लांब लांब जो कोबी आहे तो मऊ झाल्यानंतर नूडलसारखा वाटतो आणि त्यामुळं मुलं आवडीनेही भाजी खातात आता हे सगळं छान परतून घ्यायचं आणि इथे आपण बारीक चिरला कोबी तरी चालतं पण ह्या दिसायलासुद्धा छान दिसते आणि मुलांना आवडते म्हणून मी उभा उभा कापून घेतलेला आहे आता यामध्ये दोन चमचे मूग डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे ती देखील आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे याच्यामुळे भाजीला एक क्रंचीनेस येतो आणि तो, तो खूप छान वाटतो आणि एक चिमूटभर याच्यावरती साखर पसरवायची आणि मग झाकण ठेवून बारीक गॅसवर आपल्याला अगदी एक मिनटासाठी वाफ काढायची आहे म्हणजे कोबी छान शिजतो आणि जी आपण डाळ घातलेली आहे तीसुद्धा हलकीशी शिजते आता हे सगळं थोडंसं मिक्स करूयात आणि यामध्ये आपण एक चमचाभर तिखट आणि चवीनुसार मीठ साधारण एक छोटा चमचा आणि एक मोठा चमचा भरून शेंगादाण्याचं कूट याच्यामुळे सुद्धा चव छान लागते भाजीची आणि हे छान सगळं मिक्स करून घेऊयात आणि हा तिखट मीठ आणि हे शेंगादाण्याचं कूट भाजीमध्ये छान मिक्स व्हावं म्हणून आपण ह्याला परत एकदा एक वाफ काढायची आहे छान मिक्स केल्यानंतर झाकण ठेवूयात आणि मंदाचेवर आता ही मोठी वाफ आपल्याला काढायची आहे दोन ते तीन मिनटाची बघा मस्त वाफ आलेली आहे डाळ पण शिजलेली आहे आणि कोबी पण अगदी मऊ झालेला आहे बघा छान नूडल्ससारखे दिसत आहेत ना मुलांच्या आवडीची अशी ही मस्त भाजी तयार होते याच्यावरती आपण बारीक चिरलेली कोथिंबीर किंवा खोबरं हे पसरवून छानला सजवू शकतो आणि ही जर भाजी शिल्लक जरी राहिली तरी हिचा पण उपयोग खूप छान होतो आपण पोळीचा रोलसुद्धा करून देऊ शकतो सॉस घालून थोडंसं चीज घालून खूप मस्त लागते रेसिपी बघा अतिशय सोपी आहे आणि तुम्ही ही करत देखील असाल तर माझ्या पद्धतीने एकदा करून पहा आणि कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा आवडली तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी जर तुम्ही अजून सुधाच फूड रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब देखील करा परत भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा बाय बाय